शक्ति महासंघर्ष विजय हो, बहुजन संघर्ष शक्ति महासंघर्ष विजय हो, बहुजन संघर्ष शक्ति महासंघर्ष विजय हो। तनवारी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तनवारी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन संघर्ष शक्ति महासंघर्ष विजय हो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन कामगार शक्ति महासंघ विजय असो। बीजेपी प्रणित बहुजन कामगार शक्ती महासंघ, आमचे मार्गदर्शक माजी आमदार किशनचंद तनवाणे साहेब, आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ रगडे, त्यानंतर आमचे अध्यक्ष अशोकभाऊ हिवराळे आणि आमचे सचिव कैलाशभाऊ जाधव, तसंच मी बहुजन कामगार शक्ती महासंघाचा शहर अध्यक्ष राजू मिसाळ, या नात्याने आज असं झालं। रेड्डी कंपनीचं आम्ही मागच्या याच महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं। 16 तारखेपासून म्हणजे शनिवारपासून आमचं कामबंद आंदोलन चालू होतं। 2 महिन्याची पगार पी गोपीनाथ रेड्डी या कंपनीनं दिल्यामुळे आम्ही कामबंद आंदोलनची भूमिका घेतली होती। मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या दिवशी आम्ही निदर्शने आपल्या मनपा मुख्यालयासमोर निदर्शने केली होती। त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेचे घनकचऱ्याचे विभाग प्रमुख नंदकिशोर भोमेसाहेब यांनी येऊन असं आश्वासन दिलं की तुमचे शनिवारपर्यंत 2 महिन्याचा पूर्ण पगार रेड्डी कंपनी तुम्हाला देणार आहे। पण तसा न होता रेड्डी कंपनीने 1 महिन्याचा पगार देऊन 2 महिन्याचा पगार थांबवल्यामुळे आज आमची मीटिंग नंदकुमार भोमेसाहेबांसोबत, आमचे जे संघटनेचे मार्गदर्शक आहे तनवाणे साहेब व आमचे संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ रगडे, अशोकभाऊ हिवराळे, कैलास जाधव, तसंच मी आणि आम्ही पूर्ण रेड्डी कंपनीचे वर्कर लेबर आणि ड्रायव्हर, त्यावर आमचा विषय झाला। त्यामध्ये रेड्डी कंपनी प्रत्येक जे कर्मचाऱ्यांना जो पगार ठरवून दिलेला आहे तो पगार न देता त्या पगारातून PFचे व SIC चे पैसे जे तो भरणा करत नसून, आणि जो PFचा पैसा जो भरला तो एकदम अत्यंत कमी भरलेला असून त्या विरोधात आज आमची मीटिंग झालेली आहे। आणि PFचे जे पैसे आपले नाही भरले त्या विरोधात तुम्ही आयुक्तांना PFचे कमिशनरकडे काही निवेदन वगैरे दिलंय का? त्याच विषयावर आता आमच्या संघटनेचे मार्गदर्शन तनवाणे साहेब हे स्वतः PF कमिशनरकडे आता थोड्या वेळाने आम्ही तिथं जाणार आहे PF कमिशनर साहेबांकडे, आणि तिथं जाऊन आजच्या ऐवजी आम्ही उद्या जाणार आहे। कारण आता वेळ झाल्यामुळं उद्या स्वतः तनवाणे साहेब हे वर्कर न नेता आमचे संघटनेचे पदाधिकारी आणि आमचे संघटनेचे मार्गदर्शक तनवाणे साहेब, किशनचंद तनवाणे साहेब, हे स्वतः PF कमिशनर, SI कमिशनर आणि लेबर कमिशनर यांनासुद्धा भेटणार आहे। किमान वेतन पगार न देत पगार बी देत नाही, त्यामधून पगारामधून बी पैसे कपात करतो। जो मंथली पगार यायला पाहिजे त्यातून बी 1500-800 असे पैसे कमी देण्यात येते, आणि एकाच लेबरकडून काम करून घेण्यात येतं। लेबरला शूज, बूट, गम, जे आरोग्य साहित्य ते देण्यात येत नाही। त्यामुळे त्या संदर्भात बी उद्या आमचे मार्गदर्शक व आमचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, सर्व काही संघटनेचे पदाधिकारी उद्या सर्व आयुक्तांना भेटणार आहे, म्युन्सिपल कमिशनरना साहेबांना बी निवेदन देणार आहे। त्यामुळे आजची आमची मीटिंग होती आणि साहेबांनी असं सांगितलेलं आहे की अगर रेड्डी कंपनी हा व्यवस्थित काम देत नसेल तर जे कर्मचारी आहे असा विचार करा की बाबा मी एक कर्मचारी काढून दुसरे कर्मचारी आणू, तर साहेबांनी असं सांगितलं की आम्ही दुसऱ्या कर्मचाऱ्यांना इथं काम करू देणार नाही। हे लोक 15 ते 20 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये कचरा वाहतुकीचं काम करते, कचरा उचलण्याचं काम करते, यांच्या रोजंदारीवर, यांच्या पोटावर व यांच्या एवढ्या मेहनतीवर अगर तुम्ही घाव घालशान तर आमची संघटना तनवाणे साहेबांनी, आमचे पक्ष BJP आमचा हा जो पक्ष आहे तो पण ह्या रेड्डी कंपनीच्या महानगरपालिकेच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे असे आम्ही तयारी करू, असे आमच्या संघटनेचे मार्गदर्शन किशनचंद तनवाणे साहेब व संजूभाऊ रगडे, अशोकभाऊ हिवराळे आणि कैलासभाऊ जाधव यांनी असं घोषित केलं। त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे आणि जो पगार आहे आमचा 2 महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा, तो गुरुवारच्या दिवशी रेड्डी कंपनीला विचारलं असं ते गुरुवारच्या दिवशी ती पगार करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बहुजन कामगार शक्ती महासंघाचा तनवाणे साहेब तू आगे बढो, हम तुम्हारे साथ है। संजूभाऊ रगडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है। अशोकभाऊ हिवराळे आगे बढो, हम तुम्हारे साथ है। कैलाशभाऊ जाधव आगे बढो, हम